खबरें वही जो दिखे सही। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर सौ किशोरीताई पेडणेकर आयोजित बाळ चित्रकला स्पर्धा भारतीय विद्यार्थी सेना शाखा क्रमांक 5 वतीने लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या हस्ते लहान विद्यार्थी यांना चॉकलेट वाटप करून मुलांचा उत्साह वाढविण्यात आला। सदरचा कार्यक्रम अशोकवन आजी आजोबा उद्यानात आयोजित करण्यात आला। सदरच्या कार्यक्रमात आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाशदादा सुर्वे, सुजाता शिंगडे, नगरसेवक संजय घाडी, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, सौ सुजाता पाटेकर, सौ रिद्धी कुरसुंगे, संजना घाडी, अशोक भामुनकर, सचिन शिर्के, विद्या पोद्दार, विनय बांदेकर उपस्थित होते। आपण पाहूया कार्यक्रमादरम्यान श्री विनय बांदेकर यांनी प्रसारमाध्यमास काय सांगितले। महाराष्ट्र, मी विनय शंकर बांदेकर, भारतीय विद्यार्थी सेना शाखा क्रमांक 5 शाखा संघटन। आज शाखा क्रमांक 5 आजी आजोबा उद्यानामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाल चित्रकला स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेने आणि किशोरीताई पेडणेकर महापौर यांच्या संकल्पनेने या कार्यक्रम आज आजी आजोबा उद्यानामध्ये राबवण्यात आला। सदर कार्यक्रमामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेमधून सर्व जे स्पर्धक होते त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांनी भारतीय विद्यार्थी सेनेने आणि प्रमुख मार्गदर्शक संजय शंकरजी घाडी साहेब, तसेच शाखा प्रमुख सचिनभाई शिर्के आणि आमचे लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम शिवसेना विभाग प्रमुख 1 विभाग प्रमुख आमदार सन्माननीय विलासभाई पोतनीस यांच्या हस्ते पार पडला व चॉकलेट वाटून सर्व शाखेच्या पदाधिकारी, सर्व प्रभागातील नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। जय महाराष्ट्र। दोस्त फोटो लेना है, इधर आएंगे शाम में मुझे देना। रिक्षा वाले मस्त का अजून घे मोबाईल। अरे ते लोक बोलत होते DSLR घेऊन ये। खबर है वही जो दिखे सही।